आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 132वी जयंती आणि त्यानिमित्त पुण्यात एक आगळा वेगळा उपक्रम आयोजित केलाय. आत्ता मी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आहे आणि भव्य एकता मिसळचं इथे आयोजन करण्यात आलंय. जवळजवळ 5000 किलोची मिसळ इथे तयार करण्यात आलेली आहे आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे शेफ विष्णू मनोहरजी यांनी ही मिसळ तयार केली आणि आत्ता माझ्यासोबत आहे विष्णू मनोहरजी. नमस्कार सर, काय सांगाल, बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि त्यानिमित्त एकता मिसळचं आयोजन आहे, तर कसं वाटतंय? खूप छान वाटतंय आणि बेसिकली मला ही भावना खूप महत्त्वाची वाटते की दीपकजी पायगुडे यांनी महत्प्रयासाने सगळ्या पक्षीय लोकांना एकत्र आणलं आणि सगळ्यांनी एक एकत्रितपणे एकत्र येऊन तन मन आणि धनाने मदत करून ही मिसळ तयार केली आणि आतापर्यंत वेगवेगळे रेकॉर्ड केले, त्याच्यात जी मजा नव्हती ती मजा ह्याच्यात आहे. तुम्ही आतापर्यंत अनेक वेगवेगळे रेकॉर्ड्स केलेत, म्हणजे 7000 किलोची मिसळ तयार केली, पण एवढ्या मोठ्या ह्याच्यावर मिसळ तयार करताना काय आव्हान वाटतं? आव्हान कसं असतं, बेसिक तुमचं जर चांगलं असेल, अभ्यास तुमचा चांगला असेल, टेक्निकली तुम्ही साऊंड असाल, तर मग ते आव्हान नसतं, बाकी मग वर्ष बघून घेतो. छान भावना असते त्याच्यामागची, चांगल्या भावनेने जर तुम्ही केलं तर सगळं छान होतं, फक्त टेक्निकली साऊंड असावं, होमवर्क चांगला असावा, तर हे व्यवस्थित होतं. मला वाटतं आज तुम्ही ही मिसळ तयार केली म्हणून जास्त संख्येने इथे लोक आलेत, पण अजून एक विचारेल, मिसळ हा सगळ्यांचाच आवडीचा विषय, पण नाशिकची मिसळ, कोल्हापूरची मिसळ, पुणेरी मिसळ यात थोडासा वाद असतो, तर त्याविषयी काय सांग? नाही, वाद काय, आपणच करतो. सगळ्या मिसळी चांगल्या असतात, प्रत्येकाला प्रत्येकाच्या गावाची चव असते, पाण्याची चव असते, तिथे जे काय पदार्थ तयार होतात त्यापासून ती मिसळ बनते. तर असं मला नाही वाटत की माझी अव्वल तुमची अव्वल अशी, तुमची सगळ्यांची अव्वल आहे आणि ही जी चव आहे ही वर्सटाईल चव आहे, सगळ्यांची मिळून मिसळून केलेली अशी चव आहे, त्याच्यामुळे तो वाद करायचा नाही, भूक लागली की मिसळ खायची. आणि असं म्हणतात कुठल्याही गोष्टीचा मार्ग हा पोटातून जात असतो आणि महात्मा फुले यांच्या जयंती दिनापासून हा उपक्रम सुरू झाला, तर असे उपक्रम व्हावे किंवा याचं महत्त्व काय? महत्त्वाचं खूप छान आहे, म्हणजे ज्या पद्धतीने 11 तारखेला सुद्धा आपण महात्मा फुलेंची जयंती होती, तर फुले वाड्यासमोर मिसळ तयार केली होती आणि आज इथे करतो आहे, तर आत्ताच पायगुडे सरांनी म्हटलं की पुढले 10 वर्ष तरी मी हा उपक्रम असा सुरू ठेवीन म्हणून. खूप खूप धन्यवाद, थँक्यू सो मच. अजून एक मला सांगावं असं वाटेल की बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त जो काय धांगडधिंगा हे लोक करतात रस्त्यावर काही मंडळी आणि आचकट विचकट सगळं हे करतात, तर त्याच्यापेक्षा असे उपक्रम केले एवढे लोक बघा, गोरगरीब लोक, चांगले लोक सगळे खात आहेत, तर पोटाला त्यांच्या मिळू दे, त्या दुवा घ्या तुम्ही इन्स्टेड ऑफ दॅट डिस्को अँड ऑल दिस. सामाजिक ह्याच्यातून अन्नदानही या माध्यमातून. अगदी बरोबर, खूप खूप धन्यवाद, थँक्यू. आपण इथे पाहिलं की आत्ता प्रचंड गर्दी आहे आणि भव्य एकता मिसळ इथे आयोजित केलेली आहे. खूप लांब लांबून इथे लोक अभिवादनासाठी आलेत आणि इथे मिसळीचा आनंद घेत आहे आणि असे उपक्रम वारंवार व्हावे असं विष्णूजींनी सुद्धा सांगितलं आहे. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंकेंसह बागेश्री पारनेरकर, टॉप न्यूज मराठी, पुणे.